नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण करंजा करत आहोत, अगदी योग्य प्रमाण असं घेऊनच आपण 1.5 किलोच्या करंजा करणार आहोत. तर त्या कशा करायच्या पहा, त्यासाठी सारण जे आहे तेही पहा कसं केलं जात आहे. आपण साटा लावून करंजे करत आहोत, तर त्या हा रोल जो आहे तो आपण अगदी व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे. हवा राहून याची दक्षता घ्यायची. आपण करंजीसाठी सारण करत आहोत, तर त्याचं प्रमाण अगदी योग्य असंच आपण घेत आहोत. करंजीचं आपण सारण करत आहोत, त्याच्यासाठी ही वेलची आहे, ही भाजून घेत आहे आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. वेल एक वाटी आपण रवा घेतलेला आहे. याच्यात आपण 2 चमचे तूप घालत आहोत. पहा, रवा आपला भाजलेला आहे, अगदी तांबूस असा कलर आलेला आहे. तीळ घालत आहोत 40 ग्रॅम. खोबरं जे आहे पहा किसलेलं आहे, आपण हलकंसं गरम करायचं आहे, फारसं गरम करायचं नाही, नाही तर करंजा आपल्या फुटतात. वेलची पावडर आपण ही याच्यात घालत आहोत. 1/2 किलो याच्यामध्ये आपण ही पिठी साखर घालत आहे. आपण आता मिक्स करत आहोत. रवा, तीळ सगळं आपण ज्यात भाजलेलं घातलेलं आहे, वेलची आहे, खोबरं आहे आणि पिठी साखर. आपलं 1/2 किलो किसलेलं खोबरं होतं, त्यामुळे 1/2 किलोचा आपण पिठी साखर याला घातलेली आहे. अगदी व्यवस्थित असं आपलं प्रमाण होतं आहे. पहा, करंजीचं सारण आपलं छान असं तयार झालेलं आहे. आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत करंजीसाठी. आपण हा 1 किलो मैदा घेत आहे. पहा, हा आपण चाळून ठेवलेला आहे. 1 किलो मैदा आहे आणि त्याचबरोबर आपण जो रवा घेणार आहोत तो चिरोटे रवा आहेत, अगदी बारीक 0 नंबरचा असा रवा आहे. तो रवा आपण 1/2 किलो पहा घालत आहोत. रवा आणि मैदा आपण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. पहा, याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये तेल आणि तूप याचं मोहन घालत आहोत. तेल आपण हे गरम करून घेतलेलं आहे. 1 वाटी तेल आहे आणि 2 चमचे आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. आणि आता हे सगळं मोहन आपण गरम गरमच आपण हे पिठावर ओतून घेत आहे. याच्यामुळे काय होतं, आपल्या करंज्या अतिशय खुसखुशीत अशा होतात, वातड अजिबात होत नाहीत. मोहन घातलेलं आपण गरम आहे, त्यामुळे आपण हे हाताने न मिक्स करता अशा पद्धतीनं उलाटण्याआधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण हाताने व्यवस्थित त्या पिठाला ते मोहन सगळं लावून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण पहा 1.5 चमचा आपण मीठ घातलेलं आहे, बारीक मीठ. आणि आता हे सगळं आपण जे मोहन घातलेलं आहे ते पहा हाताने व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे. सगळं पिठाला आपण ते व्यवस्थित मोहन लावून घेतलेलं आहे. आता निम्मं पीठ आपण मळणार आहोत, कारण एकदम व्यवस्थित मळलं जात नाही. अगदी थोडं पाणी घेतच आपण हे पीठ मळायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर पीठ आपलं हे पातळ होतं. कारण रवा आपला जो आहे अतिशय बारीक असा रवा आहे, चिरोटी रवा, त्यामुळे तो जास्त पाणी शोषून घेत नाही. त्यामुळे पीठ मळताना व्यवस्थित दक्षता घ्यायची आहे. आपण ज्या पद्धतीनं चपातीची कणिक मळतो त्याच पद्धतीचं आपण हे पीठ मळायचं आहे. आपण 2 बॅचमध्ये पीठ मळत आहोत. पहिलं पीठ मळून झालेलं आहे, आता राहिलेलं पीठ हे आपण नंतर मळत आहे. तशाच पद्धतीनं हे पण मळून घेणार आहे. पहा, इथं आपले दोन्ही पीठ मळून झालेले आहेत. 2 गोळ्या आहेत आपण एकमेकावर ठेवलेल्या आहे, त्याच्यावर ओला कपडा आपण हा झाकून ठेवणार आहोत, त्यामुळे पीठ आपलं मऊ राहतं व्यवस्थित. पीठ हे जवळजवळ आता 2 ते 3 तास भिजलेलं आहे आणि पहा आपण आता हे मऊ करून घेत आहोत. आता आपण पहा हे पीठ चेचून घेत आहे, अगदी मऊ करून असं घेत आहे.
आपण आता त्याच्यातील एक गोळा काढून घेतलेला आहे मोठासा आणि तो आपण लाटून घेत आहोत. पहा आपण गोळ्या करणार आहोत. आता आपण मैदा आणि तूप याचा साठा केलेला आहे तो आपण आता याच्या पोळीवर लाटून घेत आहे. लावून घेत आहे व्यवस्थित. पूर्णतः आपला साठा लावून झालेला आहे. आपण आता ही गुंडाळी करत आहोत. पहा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे. मध्ये हवा राहू नये याची दक्षता घ्यायचं आहे. एकसारखं गुंडाळायचं आहे. पहा आपण आता व्यवस्थित हे गुंडाळून घेत आहे एकसारखं अगदी. मध्ये हवा राहू नये याची दक्षता घेत आहे. पुन्हा पुन्हा आपण अशा पद्धतीनं गोल फिरवायचं आहे म्हणजे मध्ये हवा अजिबात राहत नाही. पहा रोल आपला आता व्यवस्थित झालेला आहे. आपण आता गोळे कट करून घेत आहोत. पहा एकसारखे आपण गोळे असे कट करणार आहोत. करंज्या पहा आपल्या लाटणांनी भरून झालेल्या आहेत. आपण आता हे तळून घेत आहोत. पहा एक एक आपण करंजी सोडत आहे. पहा अशा पद्धतीने गॅसची फ्लेम आहे हे आपण मिडियम ठेवायची आहे. फारशी मोठी नाही करायची नाहीतर करंज्या आपल्या मग ह्या जळतात. व्यवस्थित तळल्या जात नाहीत. पहा करंज्या आपल्या फुगत आहेत तमाशा. छान अशा फुगलेल्या आहेत. पहा करंज्या ह्या पूर्ण टम्म अशा फुगल्यानंतरच आपण पलटणार आहोत. पहा म्हणजे ही बाजू आपली आता व्यवस्थित भाजलेली आहे. भाजल्यानंतरच करंज्या अशा टम्म फुगतात. आता आपण ह्या पलटून घेतलेल्या आहेत. पहा आता ही दुसरी बाजू भाजून पहा. करंज्या छान असे आपल्या या तळल्या गेलेल्या आहेत. गोल्डन असा कलर आलेला आहे. पहा खूप छान. अगदी सफेद काढला तर करंज्यांना बुरशी येऊ शकते. अशा काढल्या तर अगदी छान अशा महिनाभर टिकून राहतात. पहा करंजा आपल्या किती सुंदर आणि सुरेख झालेल्या आहेत. अगदी एकसारख्या अशा आपल्या या तळल्या गेलेल्या आहेत. कलरही अतिशय सुंदर आलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीच्या करंजा जरूर करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.